भारतात मुस्लिम आक्रमकांच्याकडून मंदिरं पाडण्याची असंख्य उदाहरणं आपल्याला शेकडोनी किंवा हजारोंनी पाहायलाच मिळतात. ही मंदिरं पाडणं, त्यांच्या मूर्ती तोडणं यासारखी असंख्य उदाहरणं आपल्या इतिहासात विपुल प्रमाणात आहेत. परंतु एखाद्या विकास कामासाठी, रस्ता रुंदी करण्यासाठी मंदिर पाडण्याचं उदाहरण आपणास माहिती आहे का? आज आपण ह्याच विषयीची माहिती पाहणार आहोत. आपले केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी साहेब हे तर रोडकरी म्हणूनच प्रसिद्ध आहेत. अनेक रोड त्यांनी मोठे केले आहेत व सर्व भारतभर रोडचं ते नेटवर्क उभं करत आहेत. परंतु ही घटना जी आज मी आपणास सांगणार आहे ही 17व्या शतकातील घटना आहे आणि 17व्या शतकात भारतामध्ये रस्ता रुंदी करण्यासाठी मंदिर तोडण्यात आलं. ह्याविषयीची माहिती आपणास उत्तर कोकणातील प्राचीन गंगातीरस्थ शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण अथवा देशस्थ शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण ह्यांची खरी माहिती या नावाने पुण तांबेकर यांनी लिहिलेल्या पुस्तकामध्ये मिळते. पुण तांबेकर हे इतिहासाचार्य राजवाडे तसेच महादेव गोविंद रानडे यांचे समकालीन, त्यांच्याशी त्यांचा पत्रव्यवहारही होत असे. पुण तांबेकर यांच्यामुळे संपूर्ण शुक्ल यजुर्वेदीय माध्यांधीन ब्राह्मण यांचा इतिहास हा लिखित करण्यात आला. भारतात केवळ 2 जातींचा इतिहास हा लिखित स्वरूपात आहे, त्यातील ही एक जात आहे. ह्यामध्ये ह्या घटनेविषयीची माहिती आपणास मिळते, ती आता आपण पाहूया. दुसरे बाजीराव यांच्या कारकिर्दीमध्ये म्हणजेच 1808 ते 1809 ह्या साली पालघर तालुक्यातील शिरगाव येथील सिद्धेश्वर महादेव मंदिर याच्या सिद्धेश्वराच्या लिंगोटपाटणाचा खटला हा दुसरे बाजीराव पेशवे यांच्या दरबारामध्ये लढण्यात आला आणि ह्या खटल्याची जी कागदपत्र सादर करण्यात आली त्यामध्ये आपणास एक मंदिर पाडण्याचा उल्लेख मिळतो, तो आता आपण पाहूया. मुंबई येथील काळका देवीचे मंदिर हे रस्ता रुंदीकरणादरम्यान मध्ये येत असल्याने ते तेथून हटवून दुसऱ्या ठिकाणी बांधण्यात आले. ह्याविषयीची माहिती आपणास या खटल्यामध्ये मिळते. खटल्यातील याच कागदपत्रात सदर मंदिर हे 15 वर्षापूर्वी आता नवीन जागेमध्ये बांधण्यात आले असून तेथे मार्गशीर्ष यात्रा होत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. 1808 ते 1809 दरम्यान हा खटला लढण्यात आला आणि ह्या कागदपत्रामध्ये ही घटना 15 वर्षापूर्वी झाली आहे असे नमूद करण्यात आले. म्हणजेच 1894 आसपास हे मंदिर तिथे पुन्हा नव्याने बांधण्यात आले हे स्पष्ट होते. आता काळका देवीचे मंदिर हे कुठले हे जर इंटरनेटवर शोधून पाहिले असता ते काळका देवीचे मंदिर मिळाले नाही. परंतु काळबा देवी म्हणून जे सुप्रसिद्ध देवस्थान आहे त्याविषयीची माहिती बघितली असता काळबा देवीची यात्रा ही सुद्धा मार्गशीर्ष महिन्यातच होत असल्याचे आपणास स्पष्टपणे दिसते. तेव्हा मुंबईमधील काळबा देवी म्हणजेच पूर्वीची काळका देवी असावी हे स्पष्ट होते आणि आत्ताचे काळबा देवीचे मंदिर हे भारतातील रस्त्याच्या विकासासाठी म्हणून हटवण्यात आलेले लिखित स्वरूपात नोंद असलेले एकमेव पहिले मंदिर आहे असं म्हणू शकतो. मित्रांनो, आपणास ही माहिती कशी वाटली? आपणास ही माहिती आवडली असल्यास लाईकचे बटन दाबावे. तसेच आपण अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसल्यास महाराष्ट्र धर्म या चॅनलला सबस्क्राईब करावे ही विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.